घनसावंगी पंचायत समिति कार्यालय के सामने शिवसेना की ओर से आत्मदाह की चेतावनी दी गई, जिसके बाद प्रशासन ने 480 शिकायतों पर तुरंत संज्ञान लेते हुए जांच करवाने का आश्वासन दिया। वहीं प्रशासन की ओर से आश्वासन मिलने के बाद धरना वापस ले लिया गया। धरना स्थल पर बड़ी संख्या में शिव सैनिकों की मौजूदगी थी। वहीं शिवसेना तालुका प्रमुख ने कहा कि शिवसेना ग्राम पंचायत के मुखिया को जानबूझकर टारगेट किया जा रहा है। साथ ही उन्होंने कहा कि भ्रष्टाचार होने पर भी तालुका के विभिन्न ग्राम पंचायत की शिकायतों पर जानबूझकर नजरअंदाज किया जा रहा है। जाणून बुजून शिवसेनेच्या काही ग्राम पंचायत आहेत की ज्या मागच्या 10 वर्षापासून सातत्याने शिवसेनेच्या ताब्यात आहे, अशा काही ग्रामपंचायतला हेतुपुरस्कर प्रशासनाकडनं इथले स्थानिक आमदार यांच्या सांगण्यावरून टार्गेट करत होते आणि आम्ही सगळे मंडळी आतापर्यंत शांत होतो की चला प्रशासनाचं काम आहे, प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीनं करतंय, पण कुठेतरी आम्ही दिलेली तक्रार, उदाहरणार्थ बोरगाव भानुषे बोरगाव शिवसैनिकांनी जर एखादी ग्रामपंचायतला तक्रार दिली तर त्या तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं निवारण या प्रशासनाकडून होत नव्हतं, मात्र शिवसेनेच्या ग्रामपंचायतच्या विरोधात एखादी तक्रार आली तर तिच्यावर ताबडतोब कारवाई करणं असं हेतुपुरस्कर कुठेतरी या प्रशासनाकडनं होत होतं। एक मागच्या 15 दिवसापासून आमचे 2 शिष्टमंडळ, आमचे सगळे सभापती, माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या नेतृत्वात या ठिकाणी बीडीओला येऊन भेटलं आणि बीडीओनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही या कारवाईच्या अनुषंगानं ही चौकशी करतोय।